तुमच्याबरोबर जास्तीत जास्त कोण राहिले यांच्यापैकी? माझी बहीण. हो, लहानपणापासूनच आम्ही. लहानपणापासून तुम्ही कधी भांडले का एकमेकांशी? खूप. हा, मारामारी कशावर? न खूप मोठं भांडण कशावर? कारण नाही लागत असच. जाता जाता म्हणजे सकाळी उठले गप असं होत का? मीच तिला जास्त मारायची. खूप मारायची. खूप मारायचं? खूप मारायची मी तिला. बघा काय चाललंय. ते शेजारी ना तुमचे? हो हो. बघा काय, तू का मारायचं तुम्हाला? नाही वाटत. मोठी आहे हक्क पाहिजे मोठे म्हणून मारायचं. उगाच प्रेम किती माहितीये का? खूप प्रेम आहे. भरपूर प्रेम. एक उदाहरण सांगा प्रेमाचं. काय सांगू तुम्हाला उदाहरण? भरपूर. मी जेव्हा आजारी पडते तेव्हा ती काळजी करते माझी. पटकन मला काहीतरी तिकडून बनवून घेऊन येते ती. हो, कुठून? तिकडून म्हणजे लोकमान्याला राहते ती. तिथं राहते. तिथून ती मला बनवून घेऊन येते घरी. हो हो. तुम्ही आजारी पडला ती? हो, आजारी पडली. कारण माझ्या ट्युशन मला तिच्या घरी जाता येत नाही. त्यामुळे स्वतः बनवून घेऊन येते मला. वा, असंच हवं प्रेम. लहानपणी त्यांचा मार खाल्ला, आता तुम्ही त्यांना जेवण खायला देता. वा, व्हेरी गुड. चांगलं आहे. पहिली 10 वस्तू त्याच क्रमाने घेऊन यायचं, तुम्हाला माहितीये. सगळे मदत करू शकतात. नीट ऐका मी काय वाचतोय. एक सफरचंद, 2 मीठ, 3 स्टोची पिन, 4 सूप, 5 साखर, 7 चिमटा, 7 परात, 8 आलं, 9 अगरबत्ती, 10 लाटणं. वेळ सुरू झाली. सफरचंद पहिला सफरचंद खाऊ. सूप नंतर साखर, साखर नंतर चिमटा, चिमटा नंतर परत नंतर लाटणं, परत नंतर लाटणं, परत लाटणं नंतर काय आल्यानंतर काय? अगं बघ, वा वहिनी, सफरचंद नंतर मीठ नंतर स्टोची पी नंतर सूप नंतर साखर मग चिमटा मग परात, 7 वस्तू बरोबर आणल्या. 8वी वस्तू आलं होती तुम्ही लाटणं आणलं. 9वी अगरबत्ती होती तुम्ही आलं आणलं. आणि 10वी वस्तू लाटणं होती तुम्ही अगरबत्ती आणली. हे 1200 रुपये तुम्हाला मिळत आहे. वा, 10 वस्तू सांगणार मी आणि त्या त्याच क्रमाने आणून ठेवल्या पाहिजेत तुम्ही बाऊलमध्ये. हा, सगळे मदत करू शकतात. काय ठरवलं तुम्ही? पहिली दुसरी वस्तू कोण लक्षात ठेवणार असं ठरवलं असेल ना? काही नाही असं काही ठरवलेलं नाहीये. बघूया तुम्ही किती वस्तू आणताय. वहिनी एका मिनिटाच्या आत आणायच्यात, नंतर मी सगळं वाचून आल्यानंतर त्याच क्रमाने आणायच्यात. 1 कंगवा, 2 मेणबत्ती, 3 पोळपाट, 4 हातरुमाल, 5 पाट, 6 कात्री, 7 चष्मा कवर, 8 टोमॅटो, 9 चावी, 10 घंटी. चला सांगा त्यांना. कंगवा वहिनी एका मिनिटाच्या आत आणायचं, त्यामुळे पटापट आणा. पुढचं मेणबत्ती सापडे ना. पोळपाट पुढचं काय? पुढचं काय? पुढचं पुढचं चिरशिमेचं कवर. पुढचं या वहिनी. ओ शी वहिनी, वेळ संपली. या वहिनी, खरं तर तुम्हाला कुणीही मदत केली नाही. जी मदत केली ती संपूर्णतः चुकीची केली. निदान त्या वस्तू 5 पहिल्या तरी तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. पहिली होती कंगवा बरोबर आणला, नंतर मेणबत्ती होती तुम्ही पोळपाट आणलं, नंतर पोळपाट होतं तुम्ही लाटणं आणलं. लाटणं मी सांगितलंच नव्हतं. 4थी गोष्ट होती हात रुमाल, तुम्ही कात्री आणली. 5 नंबरवर पाट होतं, तुम्ही टोमॅटो आणलात. कात्री 6 नंबरवर होती, टोमॅटो 8 नंबरवर होता. 5 वस्तू आणल्या, त्यापैकी 4ही चुकीच्या. फक्त 1 वस्तू बरोबर. हे फक्त 100 रुपये तुम्हाला मिळत आहे. पण आता मानाची पैठणी कुणाला मिळणार? गांगुर्डे बहिणींना का शिंदे बहिणींना? बघूया. शिंदे बहिणी आणि गांगुर्डे बहिणी माझ्या सोबत आहेत. आणि खेळ असा आहे की इथे काही ठोकळे ठेवलेले आहेत, 5 ठोकळे. त्यापैकी 4 ठोकळ्यांवर समईचे सगळे भाग सुटे सुटे करून ठेवण्यात येणार आहेत. वहिनींनी काय करायचे तर ते सुटे भाग एक एक करून जोडायचे आहेत. आणि समई जी आत्ता संपूर्ण समई आपल्याला दिसते आहे सर्वात पहिल्या ठोकळ्यावर, त्याप्रमाणे अख्खी समई करून त्या ठोकळ्यावर ठेवायची आहे. आता हे जर एवढं सोपं असेल
सर मग कशाला खेळायचं नाही का फक्त सुटे भाग जर जॉईन करून तर काय आहे गंमत वहिनींच्या डोळ्यांवर त्यांचे मिस्टर पट्टी बांधणार आहेत जेणेकरून वहिनींना अजिबात काही दिसणार नाही आणि मग त्यांनी एक एक पार्ट घेत ती समई पूर्ण करायची जे आम्ही समईचे सुटे भाग आहेत ते बरोबर त्याच ठोकळ्यावर ठेवलेले आहेत ज्या ठोकळ्यावर गांगुडे वहिनींसाठी आहे त्याच ठोकळ्यावर शिंदे वहिनींसाठी आहे वहिनी तुमची वेळ सुरू होताच सगळे मदत करू शकतात पाहूया अचूकपणा आणि सर्वात जलद कृती कुणाची होते वहिनी तुमची वेळ सुरू झालेली आहे तर शिंदे वहिनी आणि गांगुडे वहिनींनी हा खेळ खेळला गांगुडे वहिनी आजच्या एपिसोडच्या उपविजेत्या ठरलेल्या आहेत त्यांना झी मराठीतर्फे ही भेटत असते आणि शिंदे वहिनी ठरलेल्या आहेत आजच्या एपिसोडच्या होम मिनिस्टर त्यांना रूपसंगम तर्फे ही मानाची भरजरी पैठणी तर आजचा एपिसोड इथेच संपलेला आहे पाहिलं तुम्ही की फक्त एक होम मिनिस्टरचा एपिसोड दोन कुटुंबांसाठीचा नसतो तर अख्खी सोसायटी दोन सोसायट्या एकत्र आल्या आणि सोसायचं नाही इतका आवाज होतो इतका जल्लोष होतो आजचा एपिसोड इथे संपला पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत काळजी घ्या